अरुणाचल प्रदेश सरकार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या नबाम तुकी यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. काँग्रेसने राजकीय खेळी करत नवा फॉर्म्युला पुढे आणलाय. माजी मुख्यमंत्री पेमा खांडू यांची काँग्रेसने विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे. नबाम तुकी यांनी राजीनामा दिलाय. आता बहुमत सिद्ध झाल्यास खांडू नवे मुख्यमंत्री बनतील. आज काँग्रेस विधिमंडळ दलाच्या बैठकीत जवळपास 40 आमदार हे उपस्थित होते. एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहेत. रामराजे, आपण बघतोय एकूणच अरुणाचल प्रदेशमध्ये एक राजकीय घडामोडी सुरू आहे. बहुमत सिद्ध होण्यास आधीच आपण बघतोय की यांनी राजीनामा दिलेला आहे. काय अधिक माहिती आहे तुकींनी जो राजीनामा दिला त्या संदर्भात? आजच या ठिकाणी शक्ती प्रदर्शन आहे आणि बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे. अशा वेळी काँग्रेसमधले जे बंडखोर नाराज होते ते बंडखोरांनी एकच मुद्दा रेटला होता पुढे की जर नेतृत्व बदल होत असेल तर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ. त्यामुळं अपेक्षेप्रमाणे नेतृत्व बदल करण्यात आलेलं आहे. नबाम तुकी यांनी राजीनामा दिलेला आहे आणि पेमा खांडू यांना विधिमंडळ दलाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळं पेमा खांडू हेच आता पुढचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार आहेत. पेमा खांडूवर अनेक बंडखोरांचा विश्वास सुद्धा आहे. त्यामुळे या बंडखोरांनी आता आपली बंडखोरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. त्यामुळे एक ग्रीन सिग्नल मिळाला आहे काँग्रेसला. काँग्रेसचं सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित होऊ शकतं. आजच्या या बहुमतामध्ये नेतृत्व बदल केल्यामुळं आणि पेमा खांडू यांना पुन्हा वापस आणल्यामुळं मोठे बदल होणार आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होऊ शकतोय. बंडखोरांचं जे म्हणणं होतं नेतृत्व बदल करावं ते शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर नबाम तुकी हे यांनी सुद्धा आता राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाकडे ही पुन्हा संधी गेलेली आहे आणि या संधीचा फायदा आता काँग्रेस कसं उचलतंय ते पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी मात्र 10 दिवस आणखीन पुढे बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केली होती नबाम तुकी यांनी. मात्र ही राज्यपालांनी मागणी फेटाळली आहे आणि त्यानुसार आज धन्यवाद रामराजे ही माहिती दिल्याबद्दल. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. तर एकूणच काँग्रेसनं राजकीय खेळी केलेली आहे आणि नबाम तुकी यांनी बहुमत सिद्ध होण्याआधीच राजीनामा दिल्यानं एकूणच झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.